पाऊस पडला की आंबे खाण्याचा इंटरेस्ट जातो असं म्हणतात, पण ज्यांना आंबे आवडतात त्यांना तर 12 महिने आंबे चालतात. तर बघा, मी इथे आईस्क्रीम बनवलेली आहे आंब्याची. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा बनवली, पण टाईम नसल्यामुळे, वेळ नसल्यामुळे मी कधी शूट करून व्हिडिओ पोस्ट नाही केला. तर आता लास्ट महिना आहे आंब्याचा, म्हटलं एकदा या महिन्यातसुद्धा बनवावी आणि तुम्हाला देखील दाखवावं. तर बघा, मी इथे दूध घेतलेलं आहे. हे माझ्याकडे 2 दिवसाचं दूध उरलेलं होतं, साईसकट मी यामध्ये टाकलेलं आहे. तर हे अंदाजे 1/2 लिटर वगैरे असणार, थोडं कमी असणार तरी चालते असं काही नाही. याला आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे, छानपैकी उकळे येऊ द्यायचे आहेत. तर मी याच्यामध्ये साईसकट टाकलेलं आहे, साईसकट टाकलं की चव चांगली लागते. तर बघा, मी इथे 2 विलायचीचे दाणे घेतलेले आहेत, त्याला छानपैकी बारीक करून घेतलं. नंतर त्यामध्ये 3 ते 4 काजू आणि बदाम टाकलेले आहेत, त्यालासुद्धा बारीक करून घेतलं व्यवस्थितपणे. इथे मी लांबसर आकाराचे आंबे घेतलेले आहेत 3. तर बघा, दुधाला छान उकळलेले आहेत, म्हणजे 5 ते 6 मिनटं होऊन गेले आहेत याला. तर त्यामध्ये ही पावडर मी केलेली होती, ही टाकून घेतलेली आहे. छानपैकी शिजून घ्यायचं आहे आणि दूध पूर्णपणे आटत आल्यावर, म्हणजे घट्ट झाल्यावर पूर्ण त्यामध्ये साखर टाकायची आहे. अगोदरच टाकली तर नंतर दूध खूपच जास्त गोड होणार, त्यामुळे दूध आपल्याला कितपत घट्ट पाहिजे त्याच्या तसं झाल्यावर त्यामध्ये साखर टाकायची आहे. तर मी इथे 1/2 पैकी 1/2 दूध याच्यातलं आटवून घेतलेलं आहे, नंतर त्यामध्ये साखर घालते आहे. 4 ते 5 छोटे चमचे साखर टाकलेली आहे मी त्यामध्ये. तर आता हे जे आंबे आहेत, तर याला आपण अशा प्रकारे कट करून घेऊया. ह्याचा वरचा टोप आपल्याला काढून घ्यायचा आहे. ही आईस्क्रीम खूप छान लागते चवीला, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. बऱ्याचपैकी लोकांनी ही ट्रायसुद्धा केलेली असणार. जे मुलं आंबे वगैरे खात नाही किंवा त्यांना दुधाचे पदार्थ आवडत नाही, दुधाचा वास जरी आला तरी काही काही मुलं म्हणजे ती गोष्ट टाकून देतात खाण्याची, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे, म्हणजे आईस्क्रीम समजून ते खातील तरी. तर ही नक्की तुम्ही ट्राय करा, म्हणजे दूध आणि आंबे सोबतच जातात पोटामध्ये लेकरांच्या वगैरे. तर हेल्दी रेसिपी आहे ही, बाहेरच्या आईस्क्रीम देण्यापेक्षा घरचं खूपच छान असतं काही पण खाणं. तर बघा, आतील आठवडा मी यातल्या काढून घेतलेले आहे आणि कपामध्ये सरळ ही आंबे ठेवलेले आहेत, त्यामध्ये हे घट्ट केलेलं दूध टाकते. हे पूर्णपणे गार होऊ दिलेलं आहे आधी मी, नंतर यामध्ये टाकते. थोडंसं कमी भरायचं आहे कारण परत आपण यामध्ये आंब्याचे क्यूबसुद्धा टाकणार आहोत. तर बघा असं, जेणेकरून कट जेव्हा आपण याला करू तेव्हा छान टेक्स्चर दिसणार. तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करा, चवीला खूप छान लागते, सगळ्यांनाच आवडणार. तर आता हे जे टोप आपण कापलेले होते हे आम्हाला टाकून घेऊया व्यवस्थित. ज्याचे जे होते ते त्याला लावून घेतलेले आहेत मी आणि फ्रीझरमध्ये ठेवून दिलेले आहेत. तर थोडंसं दूध यामध्ये उरलेलं आहे, तर मी हे चहा पिण्याचे जे कप असतात डिस्पोजल त्यामध्ये टाकते आणि त्यामध्ये ह्या आईस्क्रीमच्या काळ्या टाकते आणि हे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून देते. तर 6 ते 7 तासात छानपैकी कडक होऊन जातं. तर बघा, हे छानपैकी फ्रीज झालेलं आहे. तर आपल्याला याचे साल्ट काढून घ्यायचे आहेत. आता खूपच गार आहे, त्याला हात लावणंसुद्धा कठीण झालेलं होतं. तर तुम्ही सुरीच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने त्याच्यामध्ये टोचून करू शकता. तर मी याचे सगळे साल काढून घेतलेले आहेत, आता याचे काप करायचे आहेत आपल्याला. छानपैकी कडक झालेलं आहे, मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, पण 6 ते 7 तासातसुद्धा हे छानपैकी कडक होऊन जातं, फ्रीज होऊन जातं. तर बघा, अशा प्रकारे मी हे काप करून घेतलेलं आहे आणि दिसायला खूप छान दिसत आहेत. याचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. कोणताही आंबा असला तरी चालतो असं काही नाही, गोलसर आंबा असला किंवा लंबुळका असला किंवा अजून दुसऱ्या जातीचा असला तरीही चालतो, फक्त आंबा गोड हवा आणि केशरी आतून असेल तर दिसायला छान दिसतं. तुम्ही पण घरी नक्की बनवा ही आईस्क्रीम आणि मला देखील सांगा कशी झाली होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तर बघा किती छान याचं टेक्स्चर दिसत आहे. यावर मी बदामचे काप टाकलेले आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आणि आता हे बघा, हे आपण डिस्पोजलमध्ये जमवलेली आईस्क्रीम ही सुद्धा व्यवस्थित सेट झालेली आहे. तर बघा अशी झालेली आहे ही, घरच्या घरी कुल्फी तयार झाली. ही सुद्धा खाण्यासाठी खूप छान लागते.
ॲक्च्युली ही बासुंदीसारखी आपण तयार केलेली आहे, तर ही तशीच लागते. खूप छान, बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा तर खूपच छान आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.